नमस्ते नमस्ते नमस्ते। आज ना मी तुम्हाला ही सुकी करंदी असते ना, ही बघा सुकी करंदी जी उन्हामध्ये मीठ लावून वाळवलेली असते, ती व्यवस्थित मी साफ करून घेतली आहे। अशा तऱ्हेने हे बघा, ही शेपटीसुद्धा काढली आहे आणि इकडचं त्याचं तोंडसुद्धा काढले, पायसुद्धा अगदी व्यवस्थित साफ करून घेतले। त्याचं कालवण दाखवणार आहे मी तुम्हाला। तर ही साफ करून घेतली, आता मी धुवून व्यवस्थित आहे ना, दाखवते पुढची प्रोसिजर तुम्हाला। ही बघा अशी व्यवस्थित आहे ना, मी छानपैकी धुवून घेतले, दोन तीन पाणी काढून, आणि आता ही मी गॅस पेटवून शिजवत ठेवते। आणि शिजताना आहे ना, एक कुटलेली लसूण आहे ती मी त्याच्यात घालते। हे बघा, पाच सहा पाकळ्या घेतल्या आहेत मी त्या लसूणच्या। आणि ही कैरीसुद्धा घेतली आहे मी, छान हिरवी हिरवी कैरी आहे, कैरी घालून करणार आहे कालवण, तर ती त्याच्यात घालते शिजतानाच। आणि गॅस थोडा मिडियम करून ठेवायचा आणि त्याला वरून झाकण लावायचं। आता ते शिजण्याकरता आहे ना, मी झाकण लावून ठेवते, मिडियमवर ठेवलं आहे गॅस, ते शिजू द्या आता। तोपर्यंत मी आहे ना मसाल्याचं सांगते तुम्हाला। हे ओलं खोबरं खाऊन घेतलेलं आहे आणि ह्या सुक्या मिरच्या घेतल्या आहेत मी, तर ते एवढंच आहे साहित्य, दुसरं काही नाही। त्याच्यात आपण शिजताना लसूण घातली आहे आणि कैरी घातली आहे, आणि वाटण्यासाठी ओलं खोबरं आणि सुकी मिरची, हे मी वाटून घेते तोपर्यंत। आता मी झाकण काढते आणि हे बघा, हे बऱ्यापैकी मऊ झालेले आहे करंदी, आणि कैरीसुद्धा शिजलेली आहे। तर आता आपण ह्याच्यात तो सुक ओलं खोबरं आणि मिरची ह्याचं जे चटणी वाटून घेतले मसाला, तो आपण ह्याच्यात घालूया। हे ना भातावरच घ्यायला छान लागतं, एकदम झणझणीत लसूण घातल्यामुळे आणि सुकी मिरची जी असते ती थोडीशी आहे ना रोस्ट करून घ्यायची, आणि ती वाटताना वाटायची म्हणजे चांगली वाटली जाते। हे बघा अशा तऱ्हेने हे ढवळून घ्यायचं व्यवस्थित। आणि मीठ टाकायचं, पण चवीपुरतं जरा सांभाळून टाकायचं, कारण ते मिठाचंच असतं ना सुकं, म्हणून सांभाळून टाकायचं मीठ। जास्त मीठ टाकलं तर खारट होईल, कारण ते माशा करंदीला मिठात बुडवूनच सुकवलेली असते ती। आता एकदा ढवळून घेऊया आणि पुन्हा एकदा झाकून ठेवूया, आणि ह्याला उकळ आली का मग हे कालवण झालं। हे बघा, आणि हे भातावर इतकं सुंदर लागतं ना, चपातीबरोबर वगैरे छान लागत नाही, भातावरच घ्यायचं हे। तुम्ही एकदा करून बघा, जास्त साहित्य पण नाही लागत, फक्त ओलं खोबरं, सुकी मिरची, लसूण आणि कैरी। जर तुम्हाला कैरी नको असेल तर तुम्ही कोकम घालू शकता किंवा मसाला वाटताना चिंच घालू शकता। ही बघा किती छान शिजली आहे मस्तपैकी। लसूण आहे ना शिजताना घालायचा, फोडणीला अजिबात घालायचं नाही, तेल अजिबात नाही आहे बघा ह्याच्यात, फक्त मसाला, खोबरं आणि सुकी मिरची आणि लसूण आणि कैरी शिजताना घातले आहे, अजिबात तेल वापरलेले नाही आहे। आणि इतकी सुंदर झणझणीत झाली आहे ना ती, मी तुम्हाला ह्याच्या वाटीत काढून पण दाखवते। हे बघा ही भातावरच छान लागते, बघा तुम्ही एकदा करून तुम्हाला आवडेल, आणि अगदी सोपी पद्धत आणि अगदी कमी साहित्यात आहे। एकदा करून बघितल्यानंतरच टेस्ट कळेल तुम्हाला। आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। नमस्कार।